नमस्कार, कोमल्स रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एक नवीन रेसिपी, जी की खायला खूप टेस्टी आहे आणि बनवायलाही खूप सोपी आहे. आणि ही रेसिपी तुम्ही टी टाईम स्नॅक म्हणून खाऊ शकता. चला तर बघूया त्यासाठी लागणारे साहित्य. त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे हळद, चवीनुसार मीठ, बारीक वाटलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, 4 स्लाइस ब्रेडच्या घेतलेल्या आहेत, ग्रीन चटणी घेतलेली आहे आणि 2 ते 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत. प्रथम मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मी घालणार आहे बारीक वाटलेली हिरवी मिरची. आता आपल्याला ही बारीक वाटलेली हिरवी मिरची छान ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे, जेणेकरून तिचा कच्चापणा निघून जाईल. इथे माझी मिरची भाजून झालेली आहे आणि आता मी त्यामध्ये ॲड करणार आहे हळद आणि चवीनुसार मीठ. आता हळदही तेलामध्ये छान भाजून घ्यायची आहे. हळद भाजून झाली की त्यामध्ये मी आता घालणार आहे उकडलेले बटाटे. हे बटाटे तुम्ही खालीही स्मॅश करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट पॅनमध्येही स्मॅश करू शकता. अजूनपर्यंत तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आता मी त्यामध्ये घातलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. इथे माझं स्टफिंग रेडी आहे. कोथिंबीर मी आता त्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहे. आता मी एक ब्लेड घेणार आहे आणि त्याच्या 4 साईडच्या कडा काढून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही 4 साईडच्या कडा नाही काढल्या तरी काहीच हरकत नाही. आता आपल्याला हे ब्रेड थोडा लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या ब्रेडच्या साईज थोडी मोठी होईल. आता मी त्यावरती लावणार आहे ग्रीन चटणी, जी की मी पुदिन्यापासून बनवलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे ग्रीन चटणीच्या ऐवजी टोमॅटो केचपही वापरू शकता. ग्रीन चटणी लावून झाल्यानंतर मी त्यामध्ये ॲड करत आहे जे आपण स्टफिंग बनवलं होतं, ते मी स्टफिंग यावरती स्प्रेड करून घेणार आहे. इथे माझं स्टफिंगही स्प्रेड करून झालेलं आहे आणि आता मी त्या ब्रेडच्या 4 साईडला थोडं पाणी लावून घेणार आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस तो ब्रेड रोल करतो तो बरोबर व्यवस्थित सेट होईल. आणि आता आपल्याला हे हलक्या हाताने ब्रेड रोल करून घ्यायचं आहे. इथे माझा एक रोल तयार आहे. अशाच प्रकारे मी बाकीचेही रोल बनवून घेणार आहे. जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करू शकता आणि माझ्या फेसबुक पेजलाही तुम्ही लाईक करू शकता. त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. इथे माझे सर्व रोल बनवून झालेले आहेत आणि आता मी त्याला फ्राय करणार आहे. फ्राय करण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मी ब्रेडही फ्राय करण्यासाठी घेतलेले आहे. आता आपल्याला हे ब्रेड छान चारी बाजूनी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. त्या ब्रेडला छान गोल्डन ब्राऊन कलर आल्यामुळे ते ब्रेड खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात आणि कुरकुरीतही होतात. हे ब्रेड सर्व करताना तुम्ही टोमॅटो केचपसोबतही सर्व करू शकता किंवा ग्रीन चटणीसोबतही सर्व करू शकता. इथे माझे सर्व ब्रेड फ्राय करून झालेले आहेत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओखाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. इथे मी ब्रेड सर्व केलेले आहे. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद. पुन्हा भेटूया एका लवकरच छानसा रेसिपीसोबत. थँक्यू.